सत्ता संघर्ष सुनावणीचा आज दुसरा दिवस। राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता तर ठाकरे गटाचे वकील सिब्बलही युक्तिवाद करणार। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। कर्मचारी संप मोडण्यासाठी मेस्मा कायदा पारित। कंत्राटी कामगारांची तत्काळ भरती। आदिवासी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईच्या दिशेने। किसान सभा प्रतिनिधींची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद आजही विधिमंडळात उमटण्याची शक्यता। सरकारने तातडीने तोडगा काढण्याची मागणी। महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक। उद्धव ठाकरे अजित पवार आणि पटोलेंसह अनेक ज्येष्ठ नेते राहणार हजर। हसन मुश्रीफ आज पुन्हा ईडी कार्यालयात हजर राहणार। हायकोर्टाने दिला आहे अटकेपासून संरक्षण। पत्रासाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। जामीन रद्द करण्याची ईडीची मागणी। पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता। सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा। बारावी पेपर फुटी प्रकरण। पोलिसांना गणिताचा पेपर फोडणारा मुख्य मास्टरमाइंड सापडला। आणि नवी मुंबईत आज संध्याकाळी पाणी पुरवठा राहणार बंद। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं पुरवठा विस्कळीत।